परळीमध्ये एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी करुणा शर्माला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. करुणा शर्मा आणि ड्रायव्हर अरुण दत्तात्रय मोरे यांच्यावर परळी शहर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अंबाजोगाई सत्र न्यायालयासमोर हजर केल्यानंतर करुणा शर्माला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर जामिनासाठी त्यांच्या वकिलांमार्फत अर्ज करण्यात आला. यावर आज सुनावणी होणार आहे, त्यामुळे करुणा शर्माला जामीन मिळतो का यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण बघतोय, परळीमध्ये एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी करुणा शर्माला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. करुणा शर्मा आणि ड्रायव्हर अरुण दत्तात्रय मोरे यांच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अंबाजोगाई सत्र न्यायालयासमोर हजर केल्यानंतर करुणा शर्माला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर जामिनासाठी त्यांच्या वकिलांमार्फत अर्ज करण्यात आला. यावर आज सुनावणी होणार आहे, त्यामुळे करुणा शर्माला जामीन मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.